नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. स्वागत तुमचं आमच्या वृत्त मालिकेमध्ये. कोरोना पाठोपाठ आलेल्या म्युकरमायकोसिसचं संकट सध्या उभं ठाकलेलं आहे. कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये आढळून येणाऱ्या म्युकरमायकोसिस या आजाराचं नवं संकट आता समोर उभं ठाकलंय. राज्यामध्ये म्युकरमायकोसिसचं किंवा त्याचे रुग्ण वाढत असल्यानं चिंता वाढली आहे आणि या आजारावर उपचारासाठी आता राज्यातील मोठ्या रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष आणि उपचारांची यंत्रणा उभी करण्याचे निर्देश राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेले आहेत. म्युकरमायकोसिस या विकारावरील उपचारासाठी कान, नाक, घसा, नेत्ररोग, मेंदू विकार, प्लास्टिक सर्जरी इत्यादी 5-7 तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असते. त्यामुळे राज्यातील शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयामध्ये असे कक्ष उभारण्यात येत आहेत. मुंबईमध्ये यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तयार करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या पाठोपाठ आता हे नवं संकट उभं राहिल्यानं आणखीनच चिंता व्यक्त करण्यात येते. राज्यासह संपूर्ण देशातील आरोग्य यंत्रणा यावरती विशेष लक्ष देऊन आहेच. याच संदर्भात आज आपण आपल्या वृत्त मालिकेमध्ये राज्यातील म्युकरमायकोसिसच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहोत. राज्याच्या कोणकोणत्या भागामध्ये आतापर्यंत म्युकरमायकोसिसची लागण किती रुग्णांना झालेली आहे, काय तिकडची स्थिती आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपण औरंगाबादमध्ये जाणार आहोत. औरंगाबादमध्ये काय स्थिती आहे, किती रुग्ण आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे आढळलेले आहेत, या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, किती रुग्ण आतापर्यंत समोर आलेत, किती जणांवर उपचार सुरू आहेत, काय स्थिती आहे? श्वेता, औरंगाबादकर आता कुठं थोडे खुश झाले होते, कारण कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढली होती, मात्र आता ती अत्यंत कमी झालेली. औरंगाबाद शहरामध्ये 150 आसपास आता पेशंट येत आहेत. मात्र दुसरं संकट आता औरंगाबादवर उभं राहिलेलं आहे, कारण तुम्ही विचारलं तसं म्युकरमायकोसिसचे जे आहेत रुग्ण 201 रुग्ण संशयित रुग्ण आहेत, त्यातून 50-60 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत सध्या आणि 16 रुग्णांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. आणि एकंदरीतच याच विषयी या रोगाच्या तज्ज्ञ किंवा महानगरपालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर माझ्यासोबत आहेत. मॅडम, आपल्याकडे काय परिस्थिती आहे सध्या म्युकरमायकोसिस? तुम्ही जसं म्हणालात, सेकंड वेव्हमध्ये आता रुग्णसंख्या आपली कमी होत आहे, ती दिलासादायक बाब आहे. पण पोस्ट कोविड आणि जे स्पेशली डायबेटिक आहे आणि वीक आहे अशा रुग्णांमधनं म्युकरमायकोसिसचं इन्फेक्शन आपल्याला दिसून येतं. यामध्ये आपण सर्व डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांच्याकडनं माहिती गोळा करतो आहे. साधारण 200 आसपास आपल्याकडे रुग्ण तरी पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांचे उपचारही झालेले आहेत, जे ENT स्पेशालिस्टकडनं डिब्राइडमेंट वगैरे अशा ज्या सर्जरी. पण दुर्दैवाने काही जे झालेले आहेत, मृत्यूची नोंद झालेली आहे, ती आपल्याकडे 16 लोकांची आहे. यातले बहुतांशी बाहेरगाव किंवा आउट ऑफ डिस्ट्रिक्ट आहेत, की जे जेव्हा तो आजार बळावतो किंवा रेफर उशिरा होतात त्यावेळेस आपल्याला त्याच्यावर उपचार करणं आणि कंट्रोल करणं अशक्य होतं. तर असे हे आहेत. पण याबाबत आपण सर्व जनजागरण, नागरिकांना सर्व माहिती देत आहोत, की जेणेकरून ह्याचे लवकर लक्षणं लक्षात येऊन त्याच्यावर वेळीत उपचार करणं आवश्यक आहे. मॅडम, काय कारण आहेत या आजाराची आणि नेमकं याच्यावर काय उपचार आपल्याकडे आहेत? तर यामध्ये जे आहेत हे दिसून येते की हा यापूर्वीसुद्धा हे इन्फेक्शन व्हायचं, पण जी लोकं वीक आहेत, त्यांची इम्युनिटी लो आहे, आणि स्पेशली ह्याच्यामध्ये मॅक्झिमम पेशंट्स हे डायबिटीसवाले आढळून येत आहेत, ज्यांची शुगर खूप अनकंट्रोल्ड आहे, की ज्याच्यामध्ये 300-400 वर शुगर गेली. तर यामध्ये आपण शुगर कंट्रोलमध्ये ठेवणे खूप महत्त्वाचं आहे, की ज्याच्यामुळे हे इन्फेक्शन आपणपासून बचाव होऊ शकतो. आणि यामध्ये हायजीन जे म्हणतो आहे की स्वच्छता पाळली पाहिजे, हे वातावरणात हे फंगस वातावरणात आहे, पण आपण जर आपली हायजीन नीट सांभाळली आणि आपलं डायबिटीज किंवा इम्युनिटी प्रतिकार शक्ती चांगली राहिली तर ह्या इन्फेक्शनपासून आपला बचाव होऊ शकतो. काय लक्षणं असतात कोरोनाच्या सगळ्यात रुग्णांना हा जो म्युकरमायकोसिस आहे तो आजार होतो का, किंवा काय प्रमाणात? सर्वांनाच होत नाही, पण यामध्ये असं दिसून आलं आहे की जे ज्यांना सिव्हिअर सिम्पटम्स होते त्यांना ICU ठेवावं लागलं, ऑक्सिजन द्यावं लागलं, स्टेरॉइड्स द्यावं लागले, आणि मुख्यत्वे डायबिटीस आहे. तर ह्या डायबिटीसची शुगर वाढलेली असती, ज्यांचा कंट्रोल नीट राहत नाही किंवा घरी गेल्यानंतरही साखर वाढलेली, अशा रुग्णांमधनं दिसून येतो आहे. यामध्ये हे जे फंगस आहे ते आपल्या श्वासातून जातं, जेव्हा नाकात आणि सायनसेसमध्ये ह्याचं इन्फेक्शन पहिल्यांदा होतं, सायनसायटीससारखे.
डोळ्याच्या बाजूला, नाकाच्या बाजूला लालसरपणा येणे किंवा ते हाडं दुखणे किंवा सायनोसायटिस जे सिमटम्स आहेत ते येतात आणि कधी कधी जिभेवर पण काळा चट्टा तिथे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर हा जर का आजार आपण तिथे नाही उपचार लक्षणाला जर लक्ष न देता आलं तर तो वाढत जाऊन आपले जबड्याच्या इतर हाडांमध्ये दात ठणकणे, दात लूज होणे, चेहऱ्याची हाडं दुखणे, डोकं दुखणे आणि डोळ्याच्या ऑर्बिटल बोन्समध्ये पण हे इन्फेक्शन पुढे प्रोग्रेस होतं. मॅडम, आपल्याकडे काही लोकांचे ऑपरेट करून डोळे वगैरे काढलेले आहेत का? आणि सर्जनची नेमकी काय भूमिका असते, कारण प्लास्टिक सर्जन पण याच्यामध्ये आहे? नाही, यामध्ये अजून तशी सध्या केस कुठे रिपोर्ट आमच्याकडे प्राप्त झालेलं नाही या अजून तरी, पण ती शक्यता नाकारता येत नाही. जेव्हा हे इन्फेक्शन स्प्रेड होतं आणि ऑर्बिटल एरियात जातं, डोळ्यामध्ये जातं, तर तो डोळा काढण्याशिवाय दुसरा जे जेव्हा ते खूप वाढतं तेव्हा तो काढावा लागतो. पण जर ते अर्ली स्टेजमध्ये आलं तर इंजेक्शननी आपण त्याच्यावर कंट्रोल करू शकतो. रुग्णसंख्या आता वाढते आहे आणि आपल्या आरोग्यमंत्र्यांनी सुद्धा घोषणा केलेली आहे की अशा रुग्णांसाठी आता वेगळा वॉर्ड तयार करायचा, तर त्याच्या काय हालचाली, कुठपर्यंत काम आहे? शहरामध्ये ही सर्व गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ह्याला बरीचशी सर्जिकल ट्रीटमेंटची पण आवश्यकता आहे, तर त्यामुळे आपल्याला ENT स्पेशालिस्ट, ENT OT आवश्यक आहे, प्लस डेंटलची पण आवश्यकता आहे. जसं मॅक्झिलो फेशियल सर्जन म्हणतो अशा पद्धतीची ह्याला उपचार पद्धती लागणार आहे. आणि जर सर्जिकल ट्रीटमेंट लागली तर औषधांनी कमी होणार असेल तर फिजिशियनकडे आपल्या वॉर्डमध्ये आपण ती महानगरपालिकेच्या मेल्टॉन हॉस्पिटलमध्ये पण आपण इनिशियल स्टेजच्या उपचार पद्धती सुरू करतो. म्युकर मायकोसिसला ट्रीटमेंट आहे का? आपलं कोविड सारखंच आपण त्याच्यावरही ट्रीटमेंट करतोय आणि नेमकं त्या औषधींचा साठा औरंगाबाद शहरामध्ये कसा आहे? त्याला उपचार आहे एम्फोटेरिसिन बी जे औषध आहे, ते अँटी फंगल आपल्याला ते औषध द्यावं लागतं. ते औषधही खूप काळाकरता द्यावं लागतं, 14 किंवा 21 दिवसाकरता त्या रुग्णाच्या स्थितीवरून. आणि हे औषध देखील सहज नाही की ह्याचे साईड इफेक्ट्स खूप आहेत, तर या सर्व बाबी तपासूनच आपल्याला त्याचा उपचार करावा लागतो. मॅडम, याच्यामध्ये स्टेरॉइडमुळं हे हा जो आजार आहे, स्टेरॉइड ज्याला अतिप्रमाणात दिलेले आहेत त्यांना जास्तीत जास्त हा आजार, स्टेरॉइड काय असतं सामान्य लोकांना सांगा आणि त्याच्यामुळे कसा होतो? आपण कोविडच्या करोनाच्या ट्रीटमेंटमध्ये स्टेरॉइड हे एक प्रकारचं इंजेक्शन औषध आहे की ज्याच्यामुळे जे इन्फ्लेमेशन झालेलं आहे, निमोनिया झालेला आहे, तो कमी करण्यास मदत होतो. पण ह्याचा जर का ज्युडिशियस वापर केव्हा द्यायला गेला पाहिजे आणि कसं वापरलं पाहिजे ह्याचं जर आपण नीट प्रोटोकॉल फॉलो केला तर त्याच्यामुळे जो होणारा धोका आहे तो टाळता येतो. प्लस जे डायबेटिक पेशंट्स आहेत त्यांना स्टेरॉइड दिल्यामुळे त्यांची रक्तातली साखरची पातळी पण वाढते, तर तेव्हा तो डायबिटीस कंट्रोल ठेवणं पण हे तितकंच महत्त्वाचं आहे की त्यामुळे ह्या आपण इन्फेक्शनपासून बचाव होऊ शकतो. निश्चितच बघितलं आपण की हा आजार वाढतो आहे, या आजारावर ट्रीटमेंटसुद्धा आहे, मात्र औरंगाबादमध्ये 201 संशयित रुग्ण आहेत, 50 ते 60 ॲक्टिव्ह आहेत आणि 16 लोकांची डेथ झालेली आहे, पण 4 शहरातले आहेत. कारण मराठवाडा एक मोठं शहर असल्यामुळं मराठवाडा असेल किंवा खान्देश असेल या भागातून मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी ट्रीटमेंट घ्यायला येतात, त्यामुळे थोडासा आकडा वाढून आहे. बरोबर सिद्धार्थ, खूप धन्यवाद या सगळ्या संवादासाठी. बऱ्याच गोष्टी